टीव्ही मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. राज्यात हिंसाचार झालेल्या सर्व ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असून सर्व वरिष्ठ पोलिसांची या भागांवर करडी नजर. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑरेंज सिटी रुग्णालयात नक्षली हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची घेतली सदिच्छा भेट. आणि नागपुरात जमावबंदी असतानाही केसरी रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी भारतीय जनता पक्षातर्फे भव्य मोर्चा. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गडचिरोली इथे भेट देऊन जवानांचं अभिनंदन केलं. शिवाय नागपुरात उपचार घेत असलेल्या जवानांना भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. पत्रकार परिषदेदरम्यान गृहमंत्री म्हणाले की पोलीस व नक्षलवाद्यांच्या चकमकीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला असून 4 जवान जखमी झाले आहेत. शौर्य गाजवणाऱ्या जवानांचं त्यांनी अभिनंदन केलं. आजच्या तारखेपर्यंत 26 आकडा आहे. 26 पेक्षा जास्त असण्याची शक्यता नाही. अर्थात सर्च ऑपरेशन अजून सुरू आहे आणि या चकमकीमध्ये माओवाद्यांचा एक सेंट्रल कमिटीचा नेता त्या ठिकाणी मारला गेलेला असल्यामुळे निश्चित प्रकारे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भागामध्ये ही जी माओवादी चळवळ आहे त्याला मोठा धक्का पोचणार आहे. त्यानंतर अमरावती येथील हिंसाचारावर बोलताना ते म्हणाले की अमरावती येथील स्थिती नियंत्रणात असून सर्व वरिष्ठ पोलिसांची करडी नजर या भागावर आहे. स्थिती आता स्थिर आहे. त्या ठिकाणी कमिशनर ऑफ पोलीस आणि IG या दोघांनाही सुट्टी कॅन्सल करून बोलवलेलं आहे. ते परवा संध्याकाळीच हजर झालेले आहे. त्यांनी चार्ज घेतलेला आहे आणि तिथं परिस्थिती पूर्ण नियंत्रणामध्ये आहे. आणि राज्यामध्ये सुद्धा सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये परिस्थिती नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकण्यात येत आहे. सोमवारी गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑरेंज सिटी रुग्णालय नागपूर येथे नक्षली हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची भेट घेतली. त्यानंतर ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या हॉलमध्ये वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की शनिवारीच त्यांनी स्वतः डॉक्टरांसोबत चर्चा केली. तसेच सगळेच जखमी जवान सुखरूप असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांशी संवाद साधला आणि त्यातल्या दोन जवानांशी देखील परवाच बोललो आज संध्याकाळी. आणि ते स्टेबल आहेत आणि जर काही आवश्यकता लागली तर नक्की त्यांना मुंबई सारख्या मोठ्या ठिकाणी देखील आवश्यकता वाटली तर ते सर्व उपचार केले जातील. उपचारामध्ये कुठलीही काही त्रुटी कमतरता असणार नाही. संपूर्ण शासन, राज्य शासन आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः आणि गृहमंत्री महोदय देखील यामध्ये आपल्या या पोलिसांच्या पाठीशी आहेत. हे हॉस्पिटलमध्ये देखील हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. यामध्ये अनेक वेळा आपले जवानांनी उपचार घेतला आहे. सगळेजण चांगले बरे झालेत. आपण अपेक्षा करूया की या हॉस्पिटलमध्ये त्यांची प्रकृती चांगली होऊन ते तात्काळ आपल्या पुन्हा पूर्ववत त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत किंवा आरोग्य आहे ते बरं व्हावं अशा प्रकारची आपल्या सगळ्यांची इच्छा अपेक्षा आहे. डॉक्टरांनी देखील सांगितलं की यामध्ये जेव्हा सुरुवातीला दाखल केलं त्यावेळेस थोडीशी पोझिशन नाजूक होती परंतु आता रिकव्हरी फास्ट होते आहे आणि जे काही त्यांना इंजुर्ड आहेत जखमी झालेले आहेत ते उपचार सुरू आहे चांगल्या प्रकारचं आणि मला वाटतं काळजी करण्याची आवश्यकता नाही. एक मोठं शौर्य दाखवलेलं आहे. एक ही धाडसी कारवाई आहे. त्यामुळे मी पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री यांच्याशी बोलणार आहे की या धाडसाचं मोठ्या प्रमाणावर
शासनाच्या माध्यमातून देखील कौतुक झालं पाहिजे आणि त्यांचा जो काही मोरल आहे त्यांना आणखी वाढ सपोर्ट देण्याची आवश्यकता आहे आणि त्यांचं कौतुक अभिनंदन केलं पाहिजे अशा प्रकारची चर्चा आम्ही स्वतःकडे. केसरी रेशन कार्ड लाभार्थ्यांना लाभ मिळावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी नागपुरात भव्य मोर्चा काढण्यात आला. भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील यशवंत स्टेडियम पासून काढण्यात आलेल्या महामोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. अमरावतीमधील हिंसाचारानंतर रविवारी रात्री 12 वाजल्यापासून नागपूर शहरात कलम 144 लागू करण्यात आले. मात्र पोलीस विभागाने जारी केलेल्या नियमावलीत यापूर्वी परवानगी असलेले कार्यक्रम सुरूच राहतील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी केसरी रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी भारतीय जनता पक्षातर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष प्रवीण दटके, प्रवक्ते गिरीश व्यास यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यशवंत स्टेडियम पासून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. दरम्यान या मोर्चात चोख पोलीस बंदोबस्त होता. देखिए 20 लाख जनसंख्या है, नागरिक है जिनको रेशन नहीं मिल रहा है. 2 साल से सरकार ने ऑनलाइन जो केसरी कार्ड है उनकी योजना बंद कर दी, ऑनलाइन उनको लेने के लिए अनाज देने वाली. इसलिए सरकार ने तुरंत सभी रेशन के कार्ड को नागरिकों को ऑनलाइन पद्धत जो बन की उसको चालू करनी चाहिए. एनपीए जो है उनको प्राधान्य घट में लेना चाहिए. और दूसरा, देवेंद्र फडणवीस सरकार ने 56 रुपये में एनआरटी एनएमआरडी एरिया के 10 लाख घरों को कायदेशीर करने के लिए जीआर निकाला था. ये सरकार ने 56 रुपये का बढ़ाकर 168 रुपये किया है, जिसमें 10 लाख परिवारों को नुकसान होगा. घर बेचना पुराएगा लेकिन घर रेगुलराइज करना नहीं पुराएगा. तो सरकार ने जो काला जीआर निकाला है 168 रुपये पर स्क्वायर फीट, जो 56 रुपये था वो वापस लेना चाहिए. और जिला और शहर के 20 लाख नागरिकों को अनाज मिलने के लिए तुरंत रजिस्ट्रेशन चालू करना चाहिए. पाचपावली पोलिसांनी एका मोबाईल चोराला अटक केली असून त्याच्यापासून चोरी केलेला मोबाईल व सोबतच 2,15,990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपास अधिकाऱ्यांसह पोलीस शिपाई नंदकिशोर वालदे दुपारी पेट्रोलिंग करत असताना लष्करी बाग समता मैदान कलकत्ता रेल्वे लाईनजवळ त्यांना एक युवक संशयितरित्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव सुरेंद्र होले, वय 19 वर्ष, राहणार टिमकी असे सांगितले. सुरेंद्रची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळून पोलिसांना विवो कंपनीचा मोबाईल व 2,15,990 रुपयांचा माल सापडला. पोलिसांनी सुरेंद्रला त्वरित ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सुरेंद्र विरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत 2 तक्रार, त्यातील 1 MIDC व 1 मानकापुरात दाखल आहेत. लश्करी बाग एरिया में समता मैदान में एक हमारे डीबी पार्टी पेट्रोलिंग कर रही थी, तो वहाँ पर एक आदमी सस्पिशियस घूमते हुए दिखा उनको, तो उसको पकड़ के इंक्वायरी की. लेकिन वो ठीक तरह से जवाब नहीं दे पा रहा था, उसके पास एक मोबाइल भी था. जब थोरली इंट्रोगेट किया उसको तब उसने वो कबूल किया कि वो मोबाइल चुरा के लाया है. उसका नाम पूछ कर उसका मोबाइल पर कोड चेकर ऐप में उसके गुने चेक किए तो वो हैबिचुअल ऑफेंडर है ऐसा सामने आया. उस आरोपी को हमने अरेस्ट करके मान्य कोर्ट से PCR लेकर थोरली इंट्रोगेशन किया. तब पाचपावली पुलिस स्टेशन से एक पाचपावली मानकापुर MIDC ऐसे 3 पुलिस स्टेशन से 3 टू व्हीलर उसने चुराया है, वो भी उससे रिकवर किया है. और उसी के साथ 3 और मोबाइल, जिसमें एक OnePlus कंपनी का भी मोबाइल है, 3 मोबाइल और एक घड़ी, वो भी उसके पास से बरामद हुई है. और उसके बारे में उसको अधिक पूछताछ की तो उसने बताया कि जो कलकत्ता रेलवे लाइन है तो रेल में से कुछ लोगों के मोबाइल उसने चुराए हैं. उस बारे में इंट्रोगेशन चालू है और तपास भी चालू है. आगे और इस मोबाइल के बारे में कहाँ कहाँ ऑफेंस रजिस्टर है उसकी छानबीन करके हम आगे का तपास कर रहे हैं. आरोपी का नाम है सुरेंद्र उर्फ कल्लू लीलाधर होले, उम्र 19 साल, टिमकी 3 खंबा कोलबा स्वामी वाचनालय के पीछे पोस्टे तहसील, ये वहाँ का रहने वाला है. पोस्टे तहसील और लकड़गंज में भी इसके खिलाफ हत्या का मामला दर्ज है, काफ़ी बड़ी ऑफेंस भी दर्ज है उसके ऊपर.
ये जब बाल गुनेगार था यानी कि बाल अपराधी था तब से वो सीरियस क्राइम कर रहा है। 14 से 15 गुने अभी तक उस पर दाखिल है और अभी ये मानकापुर MIDC इन थानों में भी ऑफेंस उस पर रजिस्टर हो गए हैं। ऐसा सुनाई दिया है या फिर उसने बताया है कि उसकी माँ भी दारू बेचने का काम करती है और ये भी कुछ काम धंधा करता नहीं है और इधर उधर चोरी करके ही अपना गुजारा करता है। उसका एक भाई भी है ऐसा उसने बताया, भाई अभी जेल में है, वो भी चोरी ही करता है ऐसा उसने बताया था। राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोविड बद्दल माहिती देत सांगितले की तिसरी लाट डिसेंबर मध्ये अपेक्षित आहे, मात्र 80% लसीकरण झाल्यामुळे तज्ज्ञांच्या मते ही तिसरी लाट सौम्य असेल। तसेच जर सर्वांनी कोविड अनुषंगिक वर्तवणूक केली तर आपल्याला या तिसऱ्या लाटेला मात देण्यात यश नक्कीच मिळेल असे टोपे यांनी सांगितले। आपण जर बघितलं तर साधारणपणे दर 7 महिन्यांनी एक सायकल आल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे आणि एपिडेमिक म्हणजेच महामारीमध्ये सायकल ही ठराविक कालावधीमध्ये येते। पहिली सायकल, पहिलं पीक हे सप्टेंबर 2020 होतं, नंतर एप्रिल 2021 आलं आणि आता खरं तर डिसेंबरच्या दरम्यान 7 महिने होतात, परंतु लसीकरणाचं 80% लसीकरण पूर्ण झालं असल्याचा चांगला परिणाम यावर सुद्धा आपल्याला दिसतो। एवढंच नाही तर व्हेरियंट जो आहे तो बदललेला नाही, म्हणजे डेल्टाच आहे। आपण जे काही जिनॉमिक सिक्वेन्सिंग हे सातत्याने करतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल झाल्याचं निष्पन्न होत नाही आणि म्हणूनच आपल्याला तिसऱ्या वेवच्या संदर्भात आज जे काही तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञ हीच भाकीत करत आहेत की तिसरी वेव अत्यंत सौम्य राहील। परंतु जर समजा फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान आता आपण सगळं ओपन अप केल्यामुळे जरी काही प्रमाणात आपल्याला स्पाइक्स आल्याचं दिसलं तरीसुद्धा आपण यावर मात एकाच गोष्टीने करू शकतो, ते म्हणजे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, म्हणजे कोविड अनुषंगिक वर्तणूक करणं आणि दुसरं कुठल्याही परिस्थितीत वॅक्सिनेशनला अतिशय जोर लावून संपूर्ण वॅक्सिनेशन करून घेणं। ह्या दोनच त्यातला महत्त्वाचा भाग आहेत, ते दोन आपण सर्व महाराष्ट्राच्या जागरूक जनतेने करावं अशीच नम्रतेची विनंती मी पुन्हा एकदा आपला आरोग्य मंत्री या नात्याने करू इच्छितो। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। रविवारी गुन्हे रोखण्यासाठी RPF अजनी पोस्टचे ASI अरुण गजबिये यांच्यासह हवालदार प्रवीण चव्हाण यांची ड्युटी डी केबिनवर लावण्यात आली होती। दरम्यान अज्ञात आरोपींनी गव्हाच्या पोत्याची चोरी केल्याची घटना उघडकीस आली। RPF पोलीस स्टेशन नागपूर येथे 5 वाजण्याच्या सुमारास ड्युटीवर असताना त्यांनी गुरुद्वारा पुलियाच्या मिडल डाऊन लाईनच्या पुढे असलेल्या डी केबिनमध्ये काही गव्हाच्या गोण्या पडल्याची माहिती दिली। माहिती मिळताच उपनिरीक्षक मनोज धायगुडे यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, जिथे रेल्वे लाईनच्या बाजूला गव्हाची 6 पोती तर डाऊन लाईनजवळ गव्हाचे दाणे विखुरलेले आढळून आले। सहाय्यक उपनिरीक्षक अशोक गजबिये आणि आरक्षण प्रवीण चव्हाण यांनी सांगितले की सायंकाळी 5:40 सुमारास एक मालगाडी नागपूर रेल्वे स्थानकाकडे निघाली होती। आजूला बाजूला आणि गुरुद्वारात तैनात असलेल्या रक्षकांकडून चौकशी केली असता असे आढळून आले की सिग्नल नसल्यामुळे काही बाहेरच्या लोकांनी त्या ठिकाणी उभे असताना मालगाडीतून गव्हाचे पोते मालगाडीतून बाहेर काढले। RPF नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिल्यानंतर मालगाडीच्या गार्डची चौकशी केली असता
त्यांनी घटनास्थळी 3 ते 4 जण दिसल्याची माहिती दिली. त्यामुळे हे प्रकरण बुक केलेल्या रेल्वे मालमत्तेच्या चोरीचे आढळून आले. घटनास्थळी श्वानपथाच्या सहाय्याने संशयितावर बेछूट कारवाई करण्यात आली. मात्र अजून एकही आरोपी पकडला गेला नाही. उपनिरीक्षक मनोज धायगुडे यांनी 2 स्वतंत्र पंचांना बोलावून घटनास्थळाची पाहणी केली, ज्यामध्ये गव्हाने भरलेले अंदाजे 50 किलो, किंमत अंदाजे 1000 रुपये, अशा प्रकारे सर्व 6 पोत्यांचे एकूण वजन अंदाजे 300 किलो आणि एकूण किंमत अंदाजे 6000 रुपये होती. या प्रकरणाचा पुढील तपास RPF करत आहे. दिनांक 14/10/2021 को मंगलवारी पुलिया गुरुद्वारा के पास में एक मालगाड़ी खड़ी थी सिग्नल नहीं होने की वजह से. उसमें से कुल 9 बोरी गेहूं चोरी होने का हमें सूचना मिली थी. सूचना के अनुसार हमने स्पॉट विजिट किया तो वहां से 9 बोरी गेहूं के हमने सीज किया और गाड़ी का पता लगाया कि गाड़ी कहां जा रही है. तो वो अजनी जा रही थी. अजनी FCI में उसका पता किया, चेक करने पर उसे 9 बोरी गेहूं के कम भी मिले और आसपास से पूछताछ करने पर दिनांक 20/10/2021 को उसमें आरोपी पकड़े गए हैं. पकड़े गए आरोपी का नाम था धीरज अमर साहू, उम्र 22 वर्ष, माड़ा कॉलोनी जरीपटका नागपुर का रहने वाला है. और इसमें एक आरोपी और है जो मेन आरोपी है जो अभी फरार है. इनका क्राइम करने का तरीका है कि जब गाड़ी सिग्नल नहीं होने के कारण रुकती है तो वो सील तोड़कर वैगन के अंदर घुस जाते हैं और वहाँ से माल गिरा देते हैं. ऐसा इसमें हमारे जाँच में सामने आया है और अभी जो फरार आरोपी है उसकी सुरागिरी जारी है. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेबांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रभर शोककळा पसरली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने शिवचरित्र आणि शिवरायाचं महत्व त्यावेळच्या विद्यार्थ्यांना तरुण पिढीला समजावून सांगितलं. त्यातून राष्ट्रभक्तीची भावना निर्माण झाली आणि शिवरायांचा इतिहास कळला. माझ्यासारख्या अनेक तरुणांना त्या काळात ही प्रेरणा बाबासाहेबांनी दिली आणि त्यांचे जे संस्कार होते, त्यांनी जी माहिती इतिहास सांगितला, त्यातूनच व्यक्तिमत्व घडलं. त्या बाबासाहेबांना आम्ही आयुष्यात कधी विसरू शकत नाही, कारण शिवाजी महाराजांचं यथार्थ जीवन त्यांनी प्रभावीपणे समजावून सांगितलं आणि त्यामुळे त्यांचं जीवन शिवरायांच्या इतिहासाने अजरामर झालं. येणाऱ्या पिढ्यांपिढ्या त्यांना कधी विसरू शकत नाही एवढं मोठं. ईश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी ईश्वराने प्रार्थना. अमरावती येथील हिंसाचार व गडचिरोलीत नक्षलवाद्यांसोबत झालेली चकमक या 2 संवेदनशील घटनांनंतर नागपूरसह आजूबाजूंच्या शहरातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. नागपूर व गडचिरोली रेंजच्या सुरक्षा व्यवस्थेचं मार्गदर्शन करण्यासाठी आलेले ADG डॉक्टर BK उपाध्याय यांनी रविवारी परिस्थितीचा आढावा घेतला. कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी अफवा पसरविणाऱ्या लोकांची ओळख करून त्यांना हवाला पाठविण्याची तयारी करण्यात आली आहे. सोबतच पोलिसांनी 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्रित जमण्यासाठी मज्जाव केला आहे. दरम्यान 5 पावली ते शांतीनगर दरम्यान 10 किलोमीटरचा रूट मार्च काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी फुलंही वाटली. दोन्ही घटनांनंतर सर्व जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून सर्व शहरांमध्ये सतर्कता बाळगण्यात येत आहे. विविध अधिकाऱ्यांना निरनिराळ्या आयुक्तालयांची व रेंजची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉक्टर उपाध्याय यांना नागपूर शहर व गडचिरोली रेंजची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते शनिवारी सायंकाळीच नागपुरात पोहोचले. त्यांनी रविवारी दुपारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त अश्वती दोर्जे, IG रेंज छेरिंग दोर्जे व ग्रामीण अधीक्षक विजय मगर यांच्याशी विविध सुरक्षा उपायांना घेऊन चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील कोटगोल आणि 11 पट्टी वनसंकुलात नक्षलवाद्यांचा मोठा तळ असल्याची गुप्त माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्या आधारे C60 पोलीस जवानांनी या वन परिसरात नक्षलविरोधी अभियान सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागातील छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या 11 पट्टी कोटकुल वनसंकुलातील नक्षलवादी सक्रिय असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे शनिवारी 13 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास जिल्हा पोलीस दलाच्या विशेष कार्य पथकाचे जवान सदर वन परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवत होते. या दरम्यान अचानक घातपात बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलीस कर्मचाऱ्यांनीही नक्षलवाद्यांवर गोळीबार केला. ही चकमक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या दरम्यान घनदाट जंगलाचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले. घटनास्थळाची झडती घेत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
यासोबतच या चकमकीत 3 पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नागपूरला रेफर केल्याची माहिती आहे. आजची कारवाई ही या वर्षातील सर्वात मोठी कारवाई आहे. 11 पट्टी कोटगुल वनसंकुलात सकाळपासून सायंकाळपर्यंत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. या दरम्यान नक्षलवाद्यांचा मोठा तळ उद्ध्वस्त करताना पोलिसांच्या पथकाने नक्षलवाद्यांना पळवून सोडले. चकमकीनंतर घटनास्थळी राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह नक्षल साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांना आहे. नक्सल का बड़े पैमाने पे सामान मिला, बहुत ज़्यादा मात्रा में सोफिस्टिकेटेड वेपन्स मिले, एम्युनिशन मिले, और उसके साथ साथ हमें 26 नक्सल के डेड बॉडी मिले, जिसमें 6 फीमेल और 20 मेल का समावेश है. वो सारा सामान एसओपी के हिसाब से हम लोग नक्सल के डेड बॉडीज सारे कोटगुल पार्टी में कोटगुल पोस्ट में लेके आए, और आज पोस्ट हमारी सारी पार्टीज और डेड बॉडीज और सारा सामान आज गढ़चिरौली में लाया गया है. वर्चुअली में लाने के बाद जो हमारा स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर है उसके हिसाब से डेड बॉडीज जो सरेंडर नक्सल्स को दिखाई गई थी वो सरेंडर नक्सल्स ने प्राइमरी उनकी पहचान की है, जिसमें से 16 डेड बॉडीज को उन्होंने पहचाना है, जिसमें मिलिंद तेंदुबरे जो कि एक सेंट्रल कमेटी मेंबर है और महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगढ़ एमएमसी जोन का इंचार्ज है, वो भी इसमें शामिल है, जिसके ऊपर महाराष्ट्र गवर्नमेंट ने 50 लाख का इनाम जाहिर किया है. उसके अलावा 2 डीडीसी, एक लोकेश जो कि कंपनी चार का कमांडर है, जिसके ऊपर 20 लाख का इनाम है, और कसमसूर एरिया का ट्रेडेड जो डीडीसी है जो लास्ट ईयर जनता को काफी परेशान करता था, महेश गोटा, जिसके ऊपर 16 लाख का इनाम है, उसकी भी डेड बॉडी उसमें है. उसके अलावा 2 कमांडर्स हैं, एक कोची का कमांडर है किशन और दूसरा कसमसूर एरिया का कमांडर है सनी. उसके अलावा जो नक्सल के नाम है और उनका जो रिकॉर्ड है उसकी प्रेस मीट में हमने दे दिए हैं. बाकी बचे हुए जो 10 नक्सल हैं उनकी पहचान करने की हम कोशिश कर रहे हैं. आजू बाजू के जिलों को हमने उनके फोटो भेजे हैं और उससे हम उनकी पहचान करने की कोशिश करेंगे. नुकत्याच गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसचे 4 जवान जखमी झाले. या जखमी जवानांना हेलिकॉप्टरने नागपूर इथे आणण्यात आलं असून ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये उपचाराकरिता भरती करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या जवानांना चकमकी दरम्यान गोळी लागल्यामुळे पुढील उपचारांकरिता ऑरेंज सिटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जखमी जवानांना गडचिरोलीवरून हेलिकॉप्टरने नागपूर इथे आणण्यात आले असून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आज विकीबी मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा विकीबी न्यूज. नमस्कार.